नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मी माझ्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांच्या सर्वप्रथम माफी मागतो, कारण की आज निवडणुकीचे जे अपडेट्स वेळोवेळी देण्याचं मी आपल्याला आश्वासन दिलेलं होतं ते पूर्ण करता आलं नाही. पहिल्या फेरीचे ज्यावेळेस अपडेट दिले त्यानंतर ज्या ठिकाणी मतमोजणी होती त्या ठिकाणचं इंटरनेट कनेक्शन अतिशय स्लो होतं. आमचे मोबाईल्सचे सुद्धा जे इंटरनेट कनेक्शन्स होते ते खूप स्लो चालत असल्यामुळे व्हिडिओ त्यानंतर अपलोड होणं बंद झालं आणि त्यामुळे मी आपल्यापर्यंत ते अपडेट पोचवू शकलो नाही. आत्ता फायनल स्टेज झालेली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPIचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातनं विजयी झालेले आहेत. मात्र या जी निवडणूक झाली ही अतिशय 2020 जसे सामना होतो त्या पद्धतीची झालेली आहे. सुरुवातीचे 3 फेरी हे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट आघाडीवर होते, त्यानंतर सिद्धार्थ शिरोळे यांनी आघाडी घेतली. मध्ये आणखीन परत 1-2-3 फेऱ्यांमध्ये दत्ता बहिरट यांनी सिद्धार्थ शिरोळे यांचा लीड कट केला आणि आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि ही जी त्यांची अटीतटीची लढाई आहे, जे खेचतान चाललेली होती मतांची, ही अक्षरशः शेवटच्या 2 फेऱ्यांमध्ये 1,000-1,500 लीडपर्यंत येऊन थांबली होती. म्हणजे त्यामुळं नक्की विजयी कोण होणार हे शेवटच्या फेरीच्या वेळेस समजलं. ज्यावेळेस शेवटची फेरी 20वी फेरी ही जाहीर झाली आणि त्यामध्ये सिद्धार्थ शिरोळे हे विजयी झालेले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, RPIचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना 58,201 मतं मिळालेली आहेत. काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना 53,201 मतं मिळालेली आहेत. वंचित आघाडीचे अनिल कुराडे यांना 10,407 मतं मिळालेली आहेत. त्याचप्रमाणे मनसेचे सुहास निमन यांना 5,236 मतं मिळालेली आहेत. तर नोटा म्हणजे नॉट कॅपेबल कॅन्डिडेट असा जो आहे हा 2,374 लोकांनी नोटाचं जे त्याच्यामध्ये ऑप्शन होतं ते वापरलेलं आहे. BSPचे उमेदवार सत्यवान गायकवाड यांना 864 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे या आकडेवारीनुसार सिद्धार्थ शिरोळे यांचा 5,049 मतांनी विजय झालेला आहे. हे जे मत आहेत हे फक्त बॅलेट पेपरमध्ये जे आपण मतदान केलेलं आहे त्याचे आहेत. पोस्टल वोट याच्यामध्ये या आकडेवारीमध्ये जमा करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे पोस्टल वोटची जी आकडेवारी आणि बाकीचे जे डिटेल्स आहेत हे नंतर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सिद्धार्थजी काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय तुमची विजयावर? नाही, मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून अभिनंदन करतो की हा जो विजय हा सर्व कार्यकर्त्यांनी हा खेचून आणला आणि त्याचं सगळं श्रेय हे शिवाजीनगर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचा सगळ्या कार्यकर्त्यांना आहे. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांचा मी खूप आभार मानतो की त्यांच्या तेजस्वी नेतृत्वा मुळेच हा विजय हा शक्य ठरला. आणि इथून पुढे शिवाजीनगर भागातील जे काही प्रश्न आणि समस्या असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाखाली आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मी सोडवण्याचं नक्की मानस करतो. आपण जो निर्धारनामा मांडला त्यातली सगळी कामं पुढच्या 5 वर्षात पूर्ण होतील नक्कीच करणार. जे काही निर्धारनामामध्ये आपण जाहीर केलंय तो त्याच्यावरती पूर्ण फोकस ठेवून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. नितीन कार्यकर्ता शक्तीला यश पुन्हा एकदा मी माझ्या प्रेक्षकांच्या आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांची माफी मागतो, कारण की
जे इंटरनेट आम्ही तिथं वापरत होतो ते खूप स्लो चालल्यामुळे आम्ही अपडेट देऊ शकलो नाही. अनेक आमचे जे वाचक आहेत, आमचे जे प्रेक्षक आहेत, यांचे आम्हाला सतत फोन येत होते आणि मी फोनवर त्यांना अपडेट देण्याचा प्रयत्न करत होतो आणि फोनवर अनेकांना मी त्याचे अपडेट दिलेले आहेत. मात्र त्या त्या वेळेस आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अपडेट आपल्याला देऊ शकलो नाही, यासाठी पुन्हा एकदा क्षमस्व आणि आपल्या सर्वांचे आभार. मित्रांनो, अशाच प्रकारचे विविध व्हिडिओज मी आपल्यासमोर सादर करणार आहे. आता निवडणुका जरी संपलेल्या असल्या तरी पुढच्या काळामधील राजकीय घडामोडी जे पुणे शहरातले आहेत या संदर्भातल्या बातम्या, त्याचप्रमाणे पुढील 6 महिन्यामध्ये खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाच्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांचं कव्हरेज आणि त्यानंतर आणि इतर घडामोडीसुद्धा आपल्यासमोर आम्ही सादर करणार आहोत. त्यामुळे आमचं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.